महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. ट्रॅफिक आणि रस्त्यावरील अपघात हे प्रश्न उरणच्या नागरिकांना खूप सतावत आहे. उरण ते दास्तान फाटा, दास्तानवाडा ते दिगोडा, वेशवी ते दिगोडा, उरण ते गव्हाण फाटा, उरण ते नवी मुंबई ट्रॅफिक, गव्हाण फाटा ते नावासेवा, जासई ते नावासेवा, उरण ते जासई, जासई ते गव्हाण फाटा, कुंडे वहाळ, वहाळ पारगाव ते पनवेल कलंबोळी मार्केट, उरण ते पुना रोड, करळ फाटा ते जेनपीटी ट्रॅफिक, बीपीसीएल ते भेंडकळ, या सर्व रस्त्यांवरती सतत ट्रॅफिक आढळते. उरणमध्ये ठिकठिकाणी रस्ते ना दुरुस्त आहेत. दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर दोन्ही बाजूला जी डांबरी व सिमेंटची पट्टी तयार करायची असते ती केलेली नाही, त्यामुळे तेथे माती व दगड जमा होऊन दुचाकी घसरून अपघात होऊ शकतो. त्यामुळे पीडब्ल्यूडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावर लक्ष देऊन सदर रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे. रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर पार्किंगसाठी रस्त्यावर थांबलेल्या ट्रेलरमुळेही अपघात होत आहेत. याच रस्त्यांवर दुतर्फा टपऱ्या आहेत, त्यात बेकायदेशीररित्या गुटखा आणि नशिली पदार्थ विकले जातात. याचं सेवन जर ट्रेलर व ट्रक ड्रायव्हर यांनी केल्यास अपघात होऊ शकतात. अनधिकृत गोदाम आणि धाबे हे देखील ट्रॅफिकची समस्या वाढवत आहेत. या सर्वांवर कोणाचे वरदा असते असा प्रश्न निर्माण होतो. या सर्व प्रश्नांवर रायगडचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, ट्रॅफिक विभाग, पीडब्ल्यूडी मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग यांनी लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा, बेकायदेशीर असणाऱ्यांवर कारवाई करावी व अपघातांवर जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावा अशी नागरिकांची मागणी आहे. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.